दयेची याचना केली नाही, त्यांनी त्यांची बाजू मांडली. त्यांच्यावरही काही चुकीचं सांगून अन्याय करणं बरोबर नाही, त्यांनी त्यांची बाजू मांडली. पण आमचं पक्षाचं धोरण आहे भाजप शिवसेनेच्या विरोधात काम करणे, आणि ह्या भाजप शिवसेनेचं महाराष्ट्रातलं देशातलं सरकार जाण्यासाठी खुद्द पवारसाहेब देशातल्या सर्व पक्षांना एकत्रित करत असताना अशी कोणीतरी कृती करणं ही फार गांभीर्यानं पक्षानं घेतलं, आणि म्हणून पूर्ण विचारांती आम्ही त्यांना पक्षातून काढून टाकण्यात आले. ज्या पक्षामध्ये वाद असतात, ज्या पक्षामध्ये चढावड असते, ज्या पक्षामध्ये काही प्रमाणामध्ये स्पर्धा असते, तो पक्षच नेहमी वाढतो. हा बेसिस आहे. सगळे शांत बसले, गप्प बसले, याचा अर्थ पक्ष जवळपास गळटलेला आहे. मला समाधान आहे की नगर जिल्ह्यामध्ये अशा प्रकारची स्पर्धा नगर शहरात काही कार्यकर्त्यांच्यात आहे, त्यामुळं आता त्याचा तपास मी घेईन. तुम्ही म्हणताय तो का काय झालं काय नाही, पण थोडं बहुत असं मोठा पक्ष असल्यावर असं होतंच थोडं बहुत.